लोक आहे का परमिशन तुम्ही असं पकडू नका फक्त मला एवढं अरे तुम्हाला मी शासनाचा नियम आहे सोळाच्या पुढे तुमच्याकडे काय आहे सरकारने कसं चालू ठेवलं सरकारने पुणे जिल्हा येथील पुरंदर तालुक्यामध्ये कोट्यवधीचा महसूल बुडवून अवैधरित्या कुठल्याही परवानगी न घेता उत्खनन सुरू होतं. तहसीलदारांनी आदेश देऊनही त्याचं पालन न करता अवैध रीतीनं क्रेशरनं उपसा सुरू ठेवल्यानं हरगुडे गावातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं होतं. त्यामुळे गावकऱ्यांनी थेट खाणी मालक आदेश देऊनही तसंच वारंवार सांगूनही बालाजी स्टोन क्रेशर यांनी अनधिकृतपणे काम सुरूच ठेवलं. शासनाची कुठलीही परवानगी नसताना उत्खनन सुरूच ठेवलं. ते थांबवण्यासाठी गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं. तसंच तहसीलदार रुपाली सरनोबत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आदेश दिले आहे की संबंधितांना अवैध रीतीनं उत्खनन करणाऱ्या खाणीला कायमस्वरूपी करण्यात येणार आहे. त्यावेळेस गावकऱ्यांनी तहसीलदारांच्या आदेशावरून आंदोलन मागे घेतलं. यावेळी आंदोलनामध्ये सरपंच भूषण ताकवले, उपसरपंच अविनाश जाधव, माजी सरपंच मोहन ताकवले, शंकर ताकवले तसंच सर्व हरगुडे गाव ग्रामस्थ उपस्थित होते. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रामदास ताटे, पुणे.